विकास कामांसाठी बँकेकडून घेतलेल्या कर्जाच्या रकमेपेक्षा जास्त व्याज भरूनही कर्जाची मूळ रक्कम जैसे थे असल्याचा अजब कारभार नागपूर महानगरपालिकेनं केलाय. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश महापौरांनी दिलेत. नागपूर शहरातली विकास कामं राबवण्यासाठी महापालिका आता पूर्णपणे राज्य सरकारच्या अनुदानावर अवलंबून आहे. JNURM अंतर्गत नागपूर महापालिकेनं पाणी पुरवठा आणि इतर योजनांसाठी 2010 8.5% व्याजदरानं बँक ऑफ महाराष्ट्रकडून 200 कोटींचं कर्ज घेतलं. मात्र जुलै आणि ऑगस्ट 2010 या दोन महिन्यातच 8.5% दरानं कर्जाचा हप्ता भरला. त्यानंतर हा दर 10% वरच राहिला. त्यामुळे 200 कोटी कर्जांच्या रकमेवर आतापर्यंत महापालिकेनं बँक ऑफ महाराष्ट्राला 212 कोटी रुपये दिल्याचा आरोप काँग्रेस नगरसेवक संजय सहारे यांनी केलाय. महापालिका सर्वसाधारण सभेत त्यांनी हा प्रश्न उपस्थित केल्यावर 166 कोटी रुपयांची मुद्दल परत करण्यात आली असून 36 कोटी रुपये आणखी देणं बाकी असल्याचं त्यांना सांगण्यात आलं. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. 200 करोडच्या कर्जाच्या व्याजापोटीच फक्त 212 करोड रुपये आजपर्यंत देण्यात आलेले आहे. 166 करोड रुपये मुद्दल दिली आणि आजपर्यंत 36 करोड रुपये ही बकायात. ही मी दिलेली माहिती नाही, नागपूर महानगरपालिकेने मला माहितीच्या अधिकाराखाली दिलेली माहिती आहे. त्यांचेच कागदपत्रावरून मी हा आरोप लावत आहो की याच्यामध्ये काहीतरी घोड झालेला आहे. मी सभागृहामध्येही याची मागणी केली की ह्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून जेही दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा. महापालिकेची आर्थिक स्थिती चिंताजनक आहे. उत्पन्नाची साधनं मर्यादित आहेत. खर्च मात्र भरमसाठ होतोय. एखादा नवा प्रकल्प करायचा झाल्यास महापालिकेला कर्जाची जुळवाजुळव करावी लागतेय. विविध प्रकल्पांसाठी घेतलेल्या कर्जाची रक्कम 500 कोटींच्या वर गेलीय. तरीही बँक ऑफ महाराष्ट्राला अधिक रक्कम दिली गेली आहे का याची चौकशी करण्याचे आदेश महापौरांनी दिलेत. त्याच्यामध्ये तपासणी चालू आहे आणि मला तरी असं वाटतं की गव्हर्नमेंटची बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र, त्याच्यामुळे असं कुठेही करण्याला कोणालाही काही संधी नाही आहे. आणि पूर्ण तपासणी अंतर्गत जो निष्कर्ष येईल त्याच्या अंतर्गत काही असेल तर कारवाई नक्की केली जाईल. बँकेनं 8.5% व्याजदर न आकारल्याचं महापालिकेच्या वित्त विभागानं वेळोवेळी बँकेला स्मरणपत्रही पाठवलं. मात्र बँकेनं व्याजदर कमी केला नाही. महापालिकेच्या उत्पन्नात दिवसेंदिवस घसरण होत चालली आहे. महापालिकेच्या 2016-17 अर्थसंकल्पात 550 कोटींची तूट आहे. अशात केवळ कर्जाच्या व्याजापोटी 212 कोटींची रक्कम चुकवणं महापालिकेला नक्कीच परवडणारं नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात कुणाचे हितसंबंध गुंतले आहेत का याची चौकशी होणं तेवढंच आवश्यक आहे. जितेंद्र शिंगाडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नागपूर.